समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611-611-88 आणि 27-1856-87। संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे एकनिष्ठ नगरसेवक कुंदन लहांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना ही संधी दिली आहे। मंगळवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये ही निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली। कुंदन लहांगे यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही निवड बिनविरोध घोषित केली। माजी नगरसेविका रत्नमाला लहांगे यांचा वारसा लाभलेले नगरसेवक कुंदन लहांगे आणि कुबेर एम्पायरचे संचालक संतोष लहांगे यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आपलं काम सुरू ठेवलंय। पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, लाला बेपारी, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, नगरसेविका रुपाली आवटी, मिलिंद आवटी आदी मान्यवरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी कुंदन लहांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला। नामदार बाळासाहेब थोरात यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी पात्र राहील, शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करील अशी ग्वाही उपनगराध्यक्ष कुंदन लहांगे यांनी दिली। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजित भाऊ थोरात, रणजितदादा देशमुख, हर्षलदादा तांबे आणि माझे ज्येष्ठ सहकारी नगरसेवक दिलीप शेटमुंड, विश्वास मुर्तडक आणि तसेच आमचे नेताजी सत्यजित दादा तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष, युवकांचे ऊर्जास्थान, आमच्या सर्वांचे आशास्थान, यांनी जो माझ्यावर भरोसा दिला, माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। रत्नमाला लहांगे आणि कुंदन लहांगे यांनी कायमच सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम केलंय, तर या कामाची दखल घेत त्यांना उपनगराध्यक्षपद बहाल केलंय असं मनोगत नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केलं। आता श्री कुंदन लहांगे हे सुद्धा अतिशय सक्षमपणे खूप चांगल्या प्रकारचं काम यामध्ये करतील, सहकार्य करतील। त्यांचं तरुणांचा खूप मोठा ग्रुप त्यांच्या बरोबर आहे, खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व ते करतात। संतोष लहांगे हे त्यांचे बंधू, यांचं सुद्धा कुबेर ग्रुप आहे, त्यांचं सुद्धा खूप मोठं संघटन यामध्ये आहे। अशा ह्या लहांगे परिवारातील आपल्या सर्व आपल्या राजकारणातील योगदानाबद्दल श्री कुंदन लहांगे यांना हे उपनगराध्यक्षपद बिनविरोध झालेलं आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते। तर यावेळी नूतन उपनगराध्यक्ष कुंदन लहांगे यांच्या भावी वाटचालीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी शुभेच्छा दिल्या। नगरसेवक कुंदन लहांगे यांची एक पत्रांची तिथे निवड झालेली आहे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्ते काम करत असतो आणि साहेब सर्वांना या ठिकाणी तर यावेळी लहांगे समर्थकांनी निवडीनंतर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली आणि कुंदन लहांगे यांचं जोरदार स्वागत केलं। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।